देर ऑल्सो यू पीपल माइट बी जस्ट थिंकिंग कि एचआर को जो अपना क्लियर नहीं है, बट रिडंडेंसी मीन्स एक असं पर्टिक्युलर एक्सप्रेशन असतं की जे सांगण्यासाठी एक किंवा दोन शब्दांचा वापर केलेला असतो. ओके, सो फॉर दॅट वी कॉल इट रिडंडन्स. एकच शब्द रिटर्न बॅक, फॉर एक्झाम्पल जर मी सांगितलं रिटर्न बॅक म्हणजे काय, रिटर्न मीन्स माघारी येणे, परत बॅक वापरायची गरज आहे का, नाहीये. किंवा देर आर लॉट ऑफ एक्झाम्पल्स लाईक रिडंडन्सीज. मे बी यू से 12 midnight. ओके, वेन यू से 12 midnight और 12 AM midnight किंवा PM midnight किंवा 12 in the afternoon, सो देर ऑल्सो वेन यू से 12 in the midnight, of course it is called 12, so there is no need to again say midnight. So such kind of redundancies, म्हणजे एकच गोष्ट सांगण्यासाठी दोन शब्दांचा किंवा रिपीटेड शब्दांचा काय केलेला असतो, वापर केलेला असतो. ओके, सो दॅट वॉज अबाउट युनिट फर्स्ट. हॅव यू कम्प्लिटेड रायटिंग, लिहून पूर्ण झालं का? Yes, sir. Give me 1 minute. Yes, sir. But I like the 1 minute just. सो ऑल यू पीपल जस्ट पुट युअर अटेंडन्स, प्रत्येक जण तुमचा अटेंडन्स चार्ट मध्ये नाव आणि रोल नंबर टाका. ओके, फाईन. सो नाऊ वी विल टॉक अबाउट युनिट नंबर 2. पहिल्या युनिटमध्ये पूर्ण ग्रामर, आर्टिकल्स, त्यानंतर नाउन्स, प्रोनाउन्स हे सर्व बघितलं, प्रेपोजिशन, कंजंक्शन, त्यानंतर व्होकॅब्युलरीच्या संदर्भामध्ये आता युनिट 2 आहे. ओके, सो युनिट 2 इट इज अबाउट व्होकॅब्युलरी. सो व्हॉट इज व्होकॅब्युलरी? यस्टरडे ऑल्सो आय टॉक्ड अबाउट व्होकॅब्युलरी. सो व्होकॅब्युलरी इज नथिंग बट नंबर ऑफ वर्ड्स और कलेक्शन ऑफ वर्ड्स. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स आहेत आणि त्याचं मीनिंग आहे, ऑल दीज थिंग्स दे आर जस्ट कन्सिडर्ड ॲज व्होकॅब्युलरी. मग याच्यामध्ये एक शब्द एका शब्दापासून अनेक शब्द तयार होतात, किंवा त्याचे सिनॉनिम्स असतात, किंवा अँटोनिम्स असू शकतात. सो ऑल दोज थिंग्स दे विल बी कन्सिडर्ड into vocabulary. So this is a small topic, chota topic ka hai ha, and in that we are going to learn 2.1. it will be about synonyms and antonyms. Synonyms and antonyms madhe kay, very simple, from first standard agdi junior senior kg pasun samanarthi shabd viruddharthi shabd apan shikat alela ahot, so that will be in synonyms and antonyms. And next one is that prefixes and suffixes. So in prefixes, suffixes, what you people are going to learn? So how words are formed? Words kashe tayar hotat? Root word kay asto? For example, if a word is international, yesterday also I talked about this. So asa ekada shabd asel, tar ya shabdatla root word kay ahe? Nation ahe. NATION, nation. हा रूट वर्ड आहे. पण त्या सुरुवातीला इफ यू थिंक बिफोर देअर इज प्रिफिक्स दॅट इज इंटर, अँड ऍट द एंड देर इज एल विच इज सफिक्स. म्हणजे शब्दाच्या अगोदर सुरुवातीला जो येतो त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो आणि शेवटी येतो त्याला सफिक्स. मग त्यापासून वेगळे शब्द. मग देर बी लॉट ऑफ ऍट द टाइम ऑफ स्टडी वी विल लर्न इट इन डिटेल. अगदी डिटेलमध्ये आपण त्यावेळेस नंतर ते शिकणार आहोत. ओके,
Then let's go to the next unit number 3. Unit number 3, oral communication. Unit number 2 मध्ये दोनच पॉइंट असतील, synonyms, antonyms, prefixes, suffixes. Write down unit number 3, oral communication. Oral communication मध्ये 3.1 it says situational conversation. सिच्युएशनल कॉन्व्हर्सेशन म्हणजे काय? सो हिअर यू विल बी गिव्हन अ सिच्युएशन. मग सुरुवातीला मी सांगितलं होतं बघा की तुम्हाला दोन स्टुडंट्स आहेत आणि फायनल एक्झाम आहे, त्याचं टाइम टेबल लावलंय, तर त्या सिच्युएशन वरती ते दोन स्टुडंट्स काय बोलत असतील? दॅट विल बी सिच्युएशनल कॉन्व्हर्सेशन. सो मग तुम्हाला अशा वेगवेगळ्या सिच्युएशन, स्टुडंट इज इन द लायब्ररी, लायब्ररी मधून एक पुस्तक घ्यायचं आहे, तर लायब्ररियन आणि स्टुडंट या दोघांमध्ये काय संवाद होऊ शकतो? किंवा स्टुडंट इज ऑन लीव, किंवा स्टुडंट वॉज अबसेंट, मग टीचर आणि स्टुडंट यांच्यामध्ये काय कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं? सो सच काइंड ऑफ सिच्युएशनल कॉन्व्हर्सेशन विल बी देअर. मग तुम्हाला अशा प्रकारचे डायलॉग लिहिण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. ओके, देन नेक्स्ट 3.2 इट इज इम्प्रॉम्प्टू स्पीकिंग. अगेन यू ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज इम्प्रॉम्प्टू स्पीकिंग. कसलं स्पीकिंग असू शकतं हे? इम्प्रॉम्प्टू स्पीकिंग किंवा एक्सटेम्पोर स्पीच. मी स्पीच कॉम्पिटिशन वगैरे ऐकलं असेल किंवा इलोकेशन कॉम्पिटिशन वगैरे ऐकलं असेल. सो स्पीच कॉम्पिटिशन म्हणजे काय? वक्तृत्व स्पर्धा, ज्यामध्ये तुम्ही काय करता, एका विषयावरती तुमचं स्पीच तयार करता आणि या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही स्वतः बोलत राहता आणि मग बोलल्यानंतर यू मे बी गेटिंग प्राइज ओर समथिंग लाईक दिस. हे सुद्धा बोलणंच आहे, दॅट इज ऑल्सो स्पीच. पण धिस स्पीच इट इज ऑफ डिफरंट, कारण स्पीच कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला अगोदर टॉपिक दिलेले असतात, टॉपिकवर तुम्ही प्रिपेअर करता आणि मग बोलता. पण इथं इम्प्रॉम्प्टू स्पीकिंग और एक्सटेम्पर स्पीच, हियर यू डिड नॉट गेट टॉपिक अर्लियर. तुम्हाला अगोदर टॉपिक वगैरे दिला जात नाही, तुम्ही अगदी समोर येता आणि ऑन द स्पॉट तुम्हाला टॉपिक दिला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं समोर आलेला आहात आणि मग तुम्हाला समोर विषय दिला जातो ग्लोबल वॉर्मिंग अँड यू हॅव टू प्रेझेंट युअर स्पीच. तिथे तुम्हाला काय करायचं आहे? तुमचं स्पीच सादर करायचं आहे. ओके, त्यानंतर मे बी नंबर ऑफ अदर सिच्युएशन ऑल्सो, असं अचानक कुठल्या तरी एका विषयावरती बोलणं अशा प्रकारे, मे बी तुम्ही टीव्हीवरती वगैरे बघितलं असेल बघा, असं इम्प्रॉम्प्टू स्पीच असतं, जेव्हा एखाद्या टॉपिक ऑन द स्पॉट दिले जातात आणि त्यावरती आपण आपलं मत मांडायचं असतं. ओके, सो दॅट विल बी इन दिस ओरल कम्युनिकेशन टॉपिक. ओके, देन नेक्स्ट वन युनिट नंबर 4, राईट डाऊन रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वाचन कौशल्य, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे?